मंत्री अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे हे मित्र की शत्रू यावरती PhD होऊ शकते. त्याचबरोबर अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे हे देखील मित्र की शत्रू हे देखील समजायला मार्ग मिळत नाही. आणि याचं कारण असं आहे की सोशल मीडियावर सध्या तशा प्रकारची चर्चा सुरू आहे. व्याजा सकट परत दिलं अशा प्रकारच्या पोस्ट फिरत आहेत आणि त्यामध्ये फोटो आहेत अर्जुन खोतकर आणि मंत्री अब्दुल सत्तार यांचे. आणि त्याचं कारणही तसं आहे, जालन्यातून देखील कल्याण काळे यांना लीड आहे आणि कधी नव्हे म्हणजे 25 वर्षामध्ये कधीच काँग्रेसला ज्या सिल्लोडमधून लीड मिळालेली नव्हती तिथं देखील यावेळेस कल्याण काळे यांना लीड आहे. आणि या सगळ्या संदर्भात बोलताना आपल्यासोबत मंत्री अब्दुल सत्तार आहेत. काय प्रतिक्रिया आहे माझ्या पहिल्या वाक्याची? नाही, खरं म्हणजे आपण जे बोलले शत्रू किंवा मित्र, राजकारणामध्ये कोणी कोणाचा शत्रू राहत नाही, कोणी कोणाचा मित्र राहत नाही. परंतु माझे मित्र रावसाहेब पाटील दानवे यांच्याबद्दल भोकरदनमध्येही त्यांना 1000 काही मताच्या माझ्या माहितीप्रमाणे कमी मतं आहे त्यांना. तर सिल्लोड आणि याचा एक माणसाच्या हातामध्ये ही निवडणूक नव्हती. ही निवडणूक सर्वसामान्य लोकांनी हातामध्ये घेतली होती आणि विशेषतः जरंगे पाटील साहेबांचा फॅक्टर महत्त्व या ठिकाणी असा आहे का आमच्या मित्रामध्ये शत्रुत्व येण्याचा कारणच मतदार आहे. गेल्या वेळेस नोटा आणि हे मिळून 1,03,000 का 4,000 मताची लीड आमच्याकडे होती. पण विधानसभेमध्ये काही विचित्र प्रमाण घडलं, प्रकरण घडले आणि आमचे कार्यकर्ते यावेळेस थोडे नाराज होते. ते नाराजगी मी त्यांनाही दाखवली, त्यांच्याशी चर्चाही केली की हीच परिस्थिती मग दानवे साहेबांची जालन्यामध्ये होती. आता याच्यापेक्षाही तुमची शत्रू आणि मित्रपणामध्ये खरं म्हणजे तुम्ही कुठंतरी ते डायग्नोस करताना किंवा सोशल मीडियावर आमचे पोस्ट टाकणाऱ्यांनी पैठणमध्ये किती मतं कोणाला आहे हे बी पाहणं फार आवश्यक आहे. भोकरदनपासून बदनापूरपासून तर जालन्यापासून हे सर्व 6 विधानसभा मतदारसंघामध्ये सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे साहेब कमी पडले. आणि हे कमी पडण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी जी आहे ही वेगवेगळे कारण आहे वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये. आणि याचे परिणाम जे आहे ते खरं म्हणजे या विजयाचे शिल्पकार म्हणून मी जे काही बोलल ते मला वाटतं जरंगे पाटील साहेबाचा फॅक्टर आहे. जरंगे पाटील साहेबांनी तीव्र नाराजगी रावसाहेब पाटील दानवे साहेबांच्या बद्दल जी व्यक्त केली होती त्याचे परिणाम मतदानामध्ये झाले. माझ्या मतदारसंघात तुम्ही अंदाजा लावा का जी 1000 मताची काँग्रेस राष्ट्रवादी पार्टी होती ती 1 लाखावर गेली. याच्यावरून तुम्ही अंदाजा लावा का 4.5 वर्षामध्ये किती मोठा बदल लोकांमध्ये आलेला आहे. हे बदलच्या पाठीमागं काही लोक शंका करतात माझ्यावर. मीच तर सुरुवात केली प्रचाराची. मी भोकरदनमध्ये 9 सभा घेतल्या, मी जालनामध्ये सभा घेतली, मी फुलंब्रीमध्ये गेलो, मी पैठणला गेलो, मी सिल्लोड 17 सभा रावसाहेब पाटील दानवे साहेबांच्या सोबत घेतले. पण आमचे काही कार्यकर्त्याची नाराजगी जरूर होती, मी ती त्यांना बोलून दाखवली. माझ्याकडे ते शेतामध्ये आले, आम्ही दोघं माझ्या शेतामध्ये आम्ही बसलो. 2-400 कार्यकर्ते, त्यांच्या मनोभावना, त्यांच्या भावना की भाई तुम्ही लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये आमची मतं घेतात, विधानसभेमध्ये मदत करत नाही, एकही भाजपचा मत आम्हाला विधानसभेत मिळत नाही, मग लोकसभेत का आमच्या नेत्यांनाही याची कुठंतरी जाणीव करून देण्यासाठी आम्ही बोललो. मग रावसाहेब दानवे बोलले जे पहिले घडलं ते जाऊ द्या, ह्याच्यानंतर असं घडणार नाही. अशा लेखकांनी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मांडल्या आणि त्यानंतर मी प्रचाराला त्यांना विनंती केली सर्वांना हात जोडून काय जे काही झालं ते झालं. आपण युतीचा राज्यामध्ये मंत्री आहे, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आणि देवेंद्रजींचा आदेश आहे का कोणत्याही परिस्थितीमध्ये रावसाहेब पाटील दानवे हे निवडून यायला पाहिजे. तर त्या निवडून येण्यासाठी मी पूर्ण माझ्याकडे जितकी बोलण्याची कार्यक्रम घेण्याची ओपन आहे. आता काही लोक म्हणतात की त्यांनी वेगळा आदेश दिला. आता वेगळा आदेश एखाद्याला फोन करतो, 4 फोन करेल, 10 माणसाला फोन करेल, 10 माणसाच्या फोनवर इतका मोठा परिवर्तन लाखो लोकांचा होतो का? पहिला मुद्दा हा. तेही कधी सांगितलं? शेवटच्या दिवशी. शेवटच्या दिवशी ज्यावेळेस लोकांना ज्या भावना आणि ही ज्यावेळेस तुम्ही पहा काही शेतकरी, काही शेतमजूर, काही गोरगरीब, काही मराठा समाजामधले विशेष लोक ही चर्चा सुप्त पद्धतीने करत होते. आपल्यासारखा पुढारी गेला की ते शांत राहायचे, आपण गेल्यानंतर मग पारावर बसून पानटपरीवर बसले असून चहाच्या हॉटेलवर कुठेतरी चर्चा करायची. आणि त्या चर्चेमधून जे रोग येत होता मी ते रावसाहेब पाटील दानवे साहेबालाही सांगितलं आपण प्रयत्न करू
आपण सर्व करू, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये जी नाराजगी आहे, तर मग मला रावसाहेब पाटील बोलले त्यावेळेसची परिस्थिती, आपण 8,000 मतांनी ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळेस काँग्रेसचे 3 आमदार होते, आता एकच आमदार आहे, अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक सहज आपण जिंकतो. मी म्हणलं भाई साहेब मला जरा जी चर्चा ऐकू येऊ लागली ती अशी आहे तशी, आम्ही दोघं दोस्त आहे तर म्हणून दोस्तीसारखीच आम्ही गप्पा मारल्या. पण मतामध्ये ज्यावेळेस परिवर्तन झालं तर त्याला लोक शत्रू बनू लागले, किंवा तुमच्यासारखे जे तज्ज्ञ आहे तेही बोलू लागले. त्याच्यामध्ये मला माझा तो मित्र आहे कल्याण काळेही माझे मित्र आहे जुने, तेही माझ्याकडे सोबत, त्यांनी 2 टर्म आमदार होते. आणि विशेषतः जिल्ह्याच्या राजकारणामध्ये हे कल्याण काळे हा जो आहे, पहिल्या वेळेस त्याची नाराजगी होती का मी त्यांना पाडलं त्या 8,000 वेळेस. मला वाटतं आता आमचा असा न होऊन जाव की टरबुजा छुरी पे गिरा क्या, छुरी टरबुजे पे गिरी क्या, कटना तो टरबुजे कुछ है. इसलिए आपण उसकी चिंता करत नाही, कधी त्याच्याबद्दल शंका कुशंका करत नाही. मला असं वाटतं का याचा वचपा आम्ही विधानसभेत 3 मताने काढू. म्हणजे तुम्ही अशी पण चर्चा की तुम्ही कल्याण काळेला मतदान म्हणजे मदत केली असं? नाही, एक लक्षात घ्या, मी नाही केली, माझ्या काही कार्यकर्त्याने केली, मी ते प्रामाणिकपणाने कबूल करतो. हे पहा, एक लक्षात घ्या का हे मी CM साहेबाला सांगितलं, हेच मी DCM साहेबाला सांगितलं, का लोकांमध्ये नाराजगी आहे माझ्याबद्दल, कोणी शंका कुशंका करण्याचं कारणच ते सध्याच्या चर्चेमध्ये आहे. कारण की 1,00,000 लीडवरून 30,000 लीड ज्यावेळेस अपोजिटमध्ये जाते, तर त्यावेळेस जो काही रेसचा घोडा असतो त्याच्याच खांद्यावर गोळ्या बंदूक ठेवून गोळ्या चालण्याचं काम हे साहजिक आहे. बरं, असा प्रश्न आहे की तुम्हाला विधानसभेत मदत होत नाही रावसाहेब दानवेंची, हे कार्यकर्त्यांनी मनात ठेवलेलं होतं आणि तुम्ही नाही तर कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवेंच्या विरोधात गेले? काही कार्यकर्ते, मी प्रामाणिकपणाने ते कबूल करतो, कारण की मी आणि रावसाहेब दानवे यांच्याशी ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस आमच्या लोकांनी सांगितलं का यांच्या लोकांनी पारावर बसून किंवा मंदिरामध्ये बसून बोलायला पाहिजे का लोकसभेमध्ये तुम्ही आम्हाला मतदान द्या, विधानसभेत आम्ही तुम्हाला देऊ, त्यावेळेस लोक मतदान देतील. अशी चर्चा 2 वेळेस आमच्या ज्या बैठका झाल्या त्या बैठकामध्ये त्यांनाही माहिती आहे रावसाहेब दानवे साहेबाला, कारण की कृष्णा केंडे साहेब तुम्ही त्यांच्याही जवळ जाऊन हे विचारू शकतात आपण का हे जे मी बोललो ते सत्य आहे, त्यांच्या समोर बोललो. आणि माझ्या नंतर मग मी त्यांचा एक स्ट्रॅटेजी ठरवून दिली का तुमचे आमच्या कार्यकर्त्यामध्ये जे मतभेद आहे त्यासाठी तुमचे जवई आणि विजय अवताडे नावाचे एक जिल्हा प्रमुख आहे त्यांचे, ह्या दोघांना सिल्लोडमध्ये 10 ठेवलं, इथंच याच ठिकाणी ते राहिले, इथून पूर्ण निवडणूक प्रक्रिया करत होते. परंतु शंका कुशंका फक्त मतदानामुळे झालेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे आम्ही आमच्या मी माझ्या प्रामाणिकपणाने मला जितकं त्यांना मदत करता आली मी त्यांना साहेबाला मदत केली. आता जनताच मानत नाही, 1 मतदारसंघामधून कदाचित ते 8,000 मताने निवडून आले असते कल्याण काळे, जसे ते आले होते त्यावेळेची परिस्थिती निर्माण झाली होती, ह्यावेळेस 1,00,000 मताच्या पुढं फरक आहे. आणि 6 विधानसभेमध्ये त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या विधानसभेमध्ये ते 1,000 काही मताने पाठीमागे, 1,400 मताने, म्हणून याचा काही भोकरदनवर बी कधी निवडणूक झाली असती या लोकसभेची, भोकरदनवरच तरी ते 1,400 मताने पडले असते, हे मला जे प्रमाणिक पता, भोकरदनमध्ये मी केलं, जालन्यामध्ये मी केलं, फुलंब्रीमध्ये मी केलं, पैठणमध्ये मी केलं, किंवा बदनापूरमध्ये केलं, तर मग याला नाही लागलं. हे तर स्पष्ट होत आहे ना की परतफेड जी चर्चा सुरू आहे ती तुम्ही नाही पण तुमच्या कार्यकर्त्याने केली, काही कार्यकर्त्यांनी केली, मी प्रामाणिकपणाने बोलू लागलो. त्याच्याबद्दल माझं आणि रावसाहेब दानवेचं बोलणंही झालं. त्यांचे जवई आणि त्यांचा जो विजय अवताडे नावाचा माणूस होता त्यांच्याशी माझी चर्चा झाली की भाई काही कार्यकर्ते नाराज आहे. समजा आमच्याकडे कारखान्याची निवडणूक झाली आणि 15 अगोदरच आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अर्जुन गाडे पडले, भाजपच्या लोकांनी त्यांच्या विरुद्ध मतदान केलं, तर ते एक फॉर एक्झाम्पल बोललं ना. मी एक छोटीशी गोष्ट ही, ते काही आमचा तर माझा तर काही इंटरेस्ट बी नव्हता, माझा काही त्या कारखान्यामध्ये आपण कधीही जात बी नाही, कधी बोलत बी नाही आणि कधी त्याचं तोंड बी पाहत नाही त्या कारखान्याचं, परंतु त्याचे परिणाम बी इथे या निवडणुकीमध्ये जे शेतकऱ्यांच्या बद्दल काही नाराजगी जरूर होती. समजा फॉर एक्झाम्पल आमच्या तालुक्यामधले अनेक जे काही आम्ही MIDC आणली असेल त्याला इंटरनल विरोध झाला असेल, आम्ही काही नवीन रेल्वेच्या बाबतीत काही लोकांची नाराजगी होती का रेल्वेची नाराजगी जी होती ती नाराजगी मी जे सांगू लागलो का महाराष्ट्र सरकारने 3600 रुपये मंजूर करून दिले आणि केंद्र सरकारकडे तो प्रस्ताव होता, खासदार साहेबांनी रावसाहेब दानवेंनी त्याचा प्रयत्नही केला, बऱ्यापैकी त्यांनी त्याला आणण्याचा
त्याच्यासाठी कॅबिनेट नोटपर्यंत जाण्याचं काम केलं, अजून कॅबिनेट झालेली नाही आहे. आणि भविष्यामध्ये आता जे काही रेल्वेमंत्री बनतील ते रावसाहेब दानवे पाटणाल साहेबाच्या सोबत जाऊनच आम्ही ती रेल्वेचा प्रश्न जालना जळगाव तोही, म्हणजे एक एक छोटे छोटे प्रश्न आहे. त्यांनी रोडची कनेक्टिव्हिटी केली. पर आता काही कार्यकर्ते, मी एक सभेमध्ये बोललो का साहेबांनी 6,000 कोटी रुपयाचे रोड आणले, अरे मग त्याला टोल बी लागतं ना म्हणे, ते का बगर टोलचे आहे का? अशा पद्धतीने अनेक लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा होत्या. समजा सिल्लोडच्या आणि भोकरदनच्या आजूबाजूला 4 टोल आहे, 4 टोलमधून 3 टोल हे जे आहे ते भोकरदनला आहे, 1 टोल माझ्या मतदारसंघात आहे, 1 फुलंब्रीमध्ये येतो. म्हणजे रस्त्याच्या बाबतीत जे जे घडलेलं आहे ते सर्व घडलेल्या गोष्टी इतक्या लोकांमध्ये निगेटिव्ह. आणि एक लक्षात घ्या, 25 वर्षापासून जनसंपर्क नव्हता. जनसंपर्क न होण्याचे कारण काय आहे? तर ते कारण साधे आणि सिंपल आहे, का त्यांच्यावर 26 दिवस देशाची जबाबदारी मंत्री म्हणून त्यांना ती पार पाडावी लागत होती. म्हणून इकडं जनसंपर्क कमी पडला. आणि जनसंपर्क कमी पडल्यानंतर लोकांना आजकाल अशी परिस्थिती आहे का, सुख दुःख लग्न कार्य कधीही संकटाच्या काळामध्ये खारीचा वाटाही कोणत्याही नेत्याने सहानुभूती दाखवली तर त्याला लोक एक आगळ्या वेगळ्या विश्वासाने पाहण्याचा दृष्टिकोन असतो. ते त्यांच्या समोर बोलले, सभेमध्ये बोलले. मला वाटतं इथे अनेक पत्रकारांनी त्यावेळेस छापलं पण का सभेमध्ये अशा अशा पद्धतीने लोक काही बोलू लागले. तर हे बोलण्याचं कारण, कोणीही खासदार असला तर ते सातत्याने मंत्री झाल्यानंतर तर त्याचा प्रश्नच कमी असतो, कारण कधी झारखंडला जायचं, कधी बिहारला जायचं, कधी उत्तराखंडला जायचं, अशा जबाबदाऱ्या त्यांना ज्या मिळत होत्या पक्षाकडून त्या जबाबदाऱ्या पार पडताना त्यांचा जनसंपर्क कमी पडला. तुमचे 2 जुने वक्तव्य आहेत ते थोडेसे तुम्हाला ऐकवतो. एक तुम्ही तुमच्या टोपीच आहे सत्तार यांच्या डोक्यावरती कायमच टोपी असते, मात्र सत्तारांच्या डोक्याच्या टोपीचं दानवे कनेक्शन आहे. शिर्डीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना सत्तारांनी त्याचा उलगडा केलाय. दानवे आणि सत्तारांच्या टोपीचं नेमकं काय कनेक्शन आहे, आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. ही टोपी मुकामाने का राहिली याचे कारण मी हे समोरच बसलेले. मुकामाने म्हणजे माझ्या डोक्यावर टोपी, काही मुकामाने म्हणलं पुढे जाणार नाही असं नाही. आम्ही संकल्प केला होता का रावसाहेब दानवे यांना पाडल्यानंतर मी टोपी काढा. दानवे माझ्या मतदारसंघात लोकसभा मतदारसंघात होते, परंतु परिस्थिती उलटी झाली. मी टोपी घातली आणि काही 4 वर्षानंतर यांनी सांगितलं की सत्तारवे तर टोपीचा काही होद्या, परंतु मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे का रावसाहेब दानवे निवडून यायला पाहिजे. आताचे मुख्यमंत्री त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आणि त्यांच्यासाठी मग आम्ही यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे पुढे चालत होतो आणि मुकाम पोस्ट वाढला. मुक्काम संपलाय डोक्यावरच्या टोपीचा, कारण तुम्ही प्रण केलेलं होतं की जोपर्यंत दानवे हरत नाहीत तोपर्यंत मी टोपी काढणार. नाही, प्रश्नच नाही, कारण की मी जे केलेली घोषणा त्या शब्दावर मी आजही कायम आहे. आणि मला वाटतं का योग्य वेळेस त्याचा कार्यक्रम केला जाईल शेवटी. आणि त्यांनाही बोलवलं मी, टोपी काढताना त्याचे प्रमुख पाहुणे हे रावसाहेब दानवे पाटील साहेबच असतील. आणि सिल्लोडमध्ये किंवा संभाजीनगरमध्ये हा कार्यक्रम होईल. आणि कमीत कमी ह्या दोघं टोपीचा रास ऐकण्यासाठी जे मतदार आहे जिल्ह्यामधले ते 1 लाख लोक तरी हजर राहतील. तुम्ही याचा, मी आज जे बोलू लागलो तुम्ही लिहून घ्या का 1 लाख लोकांच्या साक्षीने मी टोपी काढणार, यामध्ये कुठेही शंका नाही. आता तुम्हाला काढून दाखवली तर मग ते रासच राहणार. मी अनेक लोकांना सांगितलेलं आहे, रावसाहेब पाटील दानवे साहेबालाही सांगितलेलं आहे का हे जे आहे ह्या टोपीमध्ये मी कलेक्टर ऑफिससमोर उपोषणाला बसलो होतो, त्यावेळेस मी केसं काढली आणि केसं काढल्यानंतर मग ते टक्कल म्हणून मग टोपी घातली की जोपर्यंत रावसाहेब दानवे पडणार नाही तोपर्यंत टोपी काढणार नाही. आता ते योगायोगाने पडले, मी काही पाडलं नाही. आता तुम्ही परत त्याचा अर्थ लावता, मी पाडलं टोपीसाठी, मला काही घाई नव्हती, परंतु योगायोगाने ते पडले. आणि आता पडल्यानंतर माझी टोपीचा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मी रावसाहेब दानवे साहेबाच्या साक्षीने ती संभाजीनगर औरंगाबादच्या कार्यक्रमामध्ये काढल. पण तुम्हाला मुक्काम वाढवला होता, पण मग यावेळी मुक्काम का नाही वाढला? ह्या वेळेस जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान, ये है गीता का ज्ञान. चेहऱ्यावर दिसतोय. अरे कमाल झाली तुमची, टोपी घातली त्याचाही आनंद होता, टोपी काढणार
याचाही आनंद आहे. आणि मी कधीही तुम्हाला मी एक छोटी गोष्ट सांगतो, मैं बेवजह बेझिझक बेहद हसता रहता हूँ, आधे दुश्मनों को तो ऐसा ही मारता हूँ. हसणं हे माझा पहिल्यापासून, मी 100 मताने विधानसभा हरलो, सर्व कार्यकर्ते एकदम नाराज होते, तर मी त्यावेळेस बोललो अरे हसते राहो, आगली निवडणूक आपण जिंकलेंगे, पुढची निवडणूक आपण जिंकू, आणि 100 मताच्या ऐवजी प्रत्येक मतदान एक एक मतदान बूथवर 100-100 मतं वाढवा, 30,000 ने बरोबर 30,000 नेच निवडून आलो मी. म्हणजे माझा मनोबल कार्यकर्त्यामध्ये हसता खेळता राहावं, मी रावसाहेब पाटील दानवे साहेबाला लिहून दिलं होतं का तुम्ही हे शेर बोला आणि तुम्ही हसा, लोक तुमच्या चेहऱ्याला पाहून नाराज होऊ लागले का आपला नेता अडचणीमध्ये, याच्याबद्दल भी मी चर्चा केली होती, तुम्ही जी हसण्याची गोष्ट केली म्हणून बोललो. ठीक, अजून एक तुमचं वाक्य, कारण की हे ऐकवण्याचा पाकचा उद्देश तुम्हाला हाच आहे की तुम्हाला वारं कळतं, म्हणजे बरोबर तुम्हाला वारं कळतं की आता कुठल्या दिशेने वारं चाललंय म्हणून, आणि तुम्ही तसा बदल करून घेता आणि वाऱ्याच्या सोबत जाता आणि यशस्वी होता, म्हणून तुम्हाला हे वाक्य तुमचंच आहे, ते पुन्हा एकदा ऐकवतो. सत्ता येणार नाही तोपर्यंत डोक्यावरती केस उभू देणार नाही, हे वक्तव्य आहे काँग्रेसचे आमदार. थोडंसं परत ऐकवतो. जोपर्यंत काँग्रेसची सत्ता येणार नाही तोपर्यंत डोक्यावरती केस उभू वक्तव्य आहे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांचा. काँग्रेसच्या आक्रोश मोर्चामध्ये अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य केलंय. मला तर वाटतं की सत्ता येईपर्यंत मी डोक्यावर केस म्हणजे भांगच पाळणार नाही, तर केस येण्याचा प्रश्न नाही, परंतु केस प्रत्येक आठवड्याला त्याला पूर्ण चप्पी करायची आणि पूर्ण केस लहान करायचं, तर जसे केस थोडेसे दिसायला लागले का लगेच कमी करायचे, कारण की संकल्प आपला जो आहे तो माझा संकल्प कधी वाया जाणार नाही, माझा निश्चित आत्मविश्वास आहे की 2019 मध्ये काँग्रेसचं सरकार येईल. 2019 जे सरकार आहे ते 2024 येईल असं चित्र दिसतंय, त्यामुळं वारं तुम्हाला कळलंय का, याचा साहजिकच अर्थ असा आहे की तुम्ही काही विचार करता आहात का पुन्हा स्वग्रही जायचा. तुम्ही एक लक्षात घ्या, मी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वासू आहे, जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब आणि माझे संबंध, मी पहिले भी बोललो तुम्हाला, एकदम गुड फेथचे चांगले आहे, एक सच्चा माणूस, एक अच्छा माणूस, सर्व ज्या काही एक शेतकऱ्याचा मुलगा सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. मी मुळात ज्यावेळेस 2019 हे जे घडलं या घडण्याच्या पाठीमागचे सूत्रधार ही तुम्हाला माहीत नाही, याचे मेन सूत्रधार एकनाथ शिंदे आहे. एकनाथ शिंदे औरंगाबादचे पालकमंत्री होते आणि ते पालकमंत्री असताना त्यांचे आमचे संबंध आले आणि त्यांच्या संबंधाच्या मी काँग्रेसमध्ये काही गोष्टीमध्ये बदल करायचं सांगितलं उमेदवारामध्ये, त्यावेळेस मी कल्याण काळेला मी उमेदवारी देण्याचं सांगितलं होतं, कल्याण काळेला आपण विचारून घ्या. माझं विन्सल कॅस्टल काही हॉटेल होती तिथे आमची मीटिंग झाली, आमचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष जो होता, सरळ सांगा ना प्रवेश करणार आहेत की नाही काँग्रेस, ऐका तर खरी हे बा पुरी स्टोरी ऐकल्याशिवाय एकदम जाणार नाही जाणार. तर मी पहिलेच बोललो का माझा प्रसंगिक करार आहे आणि तो प्रसंगिक करार एकनाथ शिंदे साहेबाच्या विश्वासावर, जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबाचा विश्वास माझ्यावर आहे मी पक्का शिवसैनिक म्हणून काम करेन. त्यांचा ज्यावेळेस विश्वास संपला त्या दिवशी योग्य तो निर्णय घेईल. अजूनही प्रासंगिक करार आहे तुमचा, त्याच्यामध्ये कुठे शंका आहे का? मी सातत्याने आतापर्यंत 50 वेळेस बोललो असेल, त्याच्यामध्ये मी कुठेही राजकारणामध्ये जे काही बोलायचं, मी एक सामान्य कार्यकर्ता होतो, एक छोटा कार्यकर्ता होतो, एक सामान्यमध्ये -0 कार्यकर्ता होतो, लोकांनी इथपर्यंत मला 25 वर्षामध्ये पोहोचवलं, तर त्यासाठी मी प्रसंगिक करार यासाठी सांगू लागलो की शेवटी मतदारसंघाचा विकास, मतदारसंघामधल्या लोकांच्या अडीअडचणी, गोरगरीब दीन दुबळ्या माणसाच्याला न्याय देण्याची भूमिका जोपर्यंत असते सरकारची, त्या सरकारच्या सोबत मी असतो. सरकारमध्ये माझं नाव सत्तार आहे, र कट झाला तर सत्ताच असते, आणि सत्तावर सत्य जाणून घेणं कार्यकर्ता म्हणून मी जिल्ह्यामध्ये देशाच्या राजकारणामध्ये फार मोठा पुढारी नाही, परंतु राज्याच्या राजकारणामध्ये मी तुम्हाला जे बोललो, मी पहिलेही बोललो होतो का आमची एक जागा सुरक्षित आहे, तुमच्याच याच्यावर बोललो होतो, तुम्हालाच बोललो होतो का संदीपान भोंबरे निवडून येणार या काळ्या दगडावरची पांढरी रेष. लोकांनी मला त्याचं आश्चर्य केलं, एक माणूस तर माझा राजकारणाचा तज्ज्ञ माणूस तो म्हणतो का खैरे साहेब निवडून येणार. मी म्हणलं साहेब मी पागल दिसतो का तुझ्यासारख्या माणसासोबत मी डोकं लावू लागलो का? 3 नंबरवर शरत लावतो का? म्हणे हाव.
मग मी 5 लाख रुपयाची शर्यत लावली आणि 3 नंबरच आला त्यांचा. म्हणजे 5 लाख रुपये तुम्ही शर्यतीत जिंकला हो का? भोंबरे साहेब 1 नंबरला, जलील साहेब 2 नंबरला आणि 3 नंबरला खैरे साहेब. ते म्हणले खैरे साहेब 1 नंबरला. तुमच्या एबीपी माझा मध्ये बी आला होता का खैरे साहेब निवडून येतात? मी म्हणलं ही फेक न्यूज आहे. म्हणजे जे काही सट्टेबाज लोक असतात ते सट्टेबाज लोकांनी तुमच्या समोर 100 लोकांपैकी 60 लोक असे उभे करतात खैरे साहेब खैरे साहेब खैरे साहेब खैरे साहेब खैरे साहेबाचे काय हाल आहे मला माहित होत. आणि ह्या सर्व मध्ये आज तर त्यांनी त्यांच्या स्वपक्षाच्या माणसावरच संशय व्यक्त केला. ते बी माझे मित्र आहे असं काही नाही की ते माझे मित्र नाही. त्यांनी त्यांनी त्याच्या शक्तीप्रमाणे काम केलं, लोकांनी मतदान नाही केलं याचा आहे. मला असं वाटतं का भविष्यामध्ये आमचे मित्र आदरणीय खरं म्हणजे नवनिर्वाचित खासदार भोंबरे साहेबांनी सांगितलं त्यांना का आता हिमालयमध्ये जावं लागेल आणि जाण्याची तयारी बी त्यांनी काय तयारी केली मला माहीत नाही. परंतु मी एक साम टीव्हीच्या कोणतरी चॅनलवरच पाहिलं असं ऐकलं आणि त्यावेळेस आता ते बिचारे परत जाऊन रिचार्ज होऊन आले तर धन्यवाद. छोटेसे प्रश्न आहेत, पटकन एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे. तुमचे मित्र कोण, कल्याण काळे की रावसाहेब दानवे? दोघही. तुमचे मित्र कोण, रावसाहेब दानवे की अर्जुन खोतकर? मला वाटतं अर्जुन खोतकर माझा मित्र आहे, त्याच्यामध्ये काही शंकेचं काम नाही आहे. तिथे दानवे नाही, तिथे काही ऑप्शन नाही आहे. परंतु इथे आमच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कल्याण काळे आणि मी 25 वर्ष सोबत काम केलं, युवक काँग्रेसपासून तर आता ते खासदारपर्यंत. जवळचा मित्र कोण? जवळचा मित्र म्हणजे भोकरदन. म्हणजे जवळ आहे ना हृदयाच्या जवळचा. म्हणजे मैत्री निभावणारा मित्र कोण, कल्याण काळे की रावसाहेब दानवे? मला वाटतं कल्याण काळे. धन्यवाद. हे होते अब्दुल सत्तार आणि शेवटच्या प्रश्नात अनेक उत्तर त्यामधून बाहेर पडलेली आहेत. शिवाय त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं की 25 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी जो काही प्रण केलेला होता की डोक्यावरची टोपी काढणार नाही जोपर्यंत रावसाहेब दानवे पडणार नाहीत, आणि आता तो मोठा सोहळा देखील ते करणार आहेत. आणि दुसरं ते एक सांगायला विसरले नाहीत, तो म्हणजे शिवसेनेसोबत माझा प्रासंगिक करार आहे. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांचा माझ्यावरती विश्वास आहे तोपर्यंतच हा करार आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.